आणि आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी, शरद पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. ही महत्वाची पत्रकार परिषद असणार आहे. 2 दिवसात 2 मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे. एक, छगन भुजबळ यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, तर दुसरी, आज सुनेत्रा पवार या मोदी बागेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आरक्षण प्रश्नी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती, त्यामुळेच आता शरद पवार पत्रकार परिषदेत काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, काय मुद्दे असतील या पत्रकार परिषदेत? निश्चितपणे काल मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, शरद पवार आज आणि उद्या पुण्यात आहेत, विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत आणि दुपारी 12 वाजता मोदी बाग यांच्या जे निवासस्थान आहे शरद पवारांचं, त्या ठिकाणी पत्रकार परिषद जी आहे ती देखील घेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिकरित्या विधानसभा निवडणूक आणि आरक्षणाचा मुद्दा हे दोन प्रथम मुद्दे असण्याची, या पत्रकार परिषदेचे मुद्दे असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. आता शरद पवार नेमकं काय, त्यामुळे लक्ष लागलेलं आहे ते शरद पवारांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेकडे. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.